बंगला, रो हाउस, इंडिपेंडेंट, एक स्वतंत्र घर आपल्यासाठी, बरोबर ना? आणि आपण ते सर्च करत बसलेले गुगल वरती, इथं तिथं जाऊन आपण बघत बसलेले, पण कुठं काही सापडे ना राव। तर मंडळी तुम्ही बघा, मी एकच बोलणार आहे, बघा खरं आणि सत्य तुम्हाला जाणून घ्यायचं बंगला रो हाऊस बद्दल, आणि ते एकदम कमी कमी बजेट मध्ये। तर तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे याला संपूर्ण बघायला लागणार आहे, कारण की माहिती फक्त या व्हिडिओ मध्ये तुम्हाला अगदी कमी रेट मध्ये, एकदम अगदी 10 लाख मध्ये, 20 लाख मध्ये, 30 लाख मध्ये, 20-30 सोडून टाका, फक्त 5 लाख मध्ये, फक्त 5 लाख मध्ये तुमचं स्वतंत्र घर होऊ शकतो। कुठं होणार आहे काय, तर तुम्हाला समजी माहिती, हा लोन होणार का, ते होणार का, पेपर होणार का, अहो सगळं काही या व्हिडिओ मध्ये असणार आहे। फक्त एकच काम करायचं, व्हिडिओला सोडायचं नाही, माहिती घ्यायची, अर्धवट घेऊन कॉल नाही करायचा, प्लीज व्हिडिओ संपूर्ण बघा। जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी। मी कासिम शेख, हे आपले आवडते लाडके पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल, आणि तुम्ही मला बघतात या प्रॉपर्टीची माहिती घ्यायला तुम्ही इथपर्यंत आलेले। अजून थोडस तुम्हाला धीर धरायचंय, मी तुम्हाला सांगणार 5 लाखाचा, 10 लाखाचा, 20-30 लाखाचा कसं काय तुमचं घर होऊ शकतो, आणि कुठं होणार आहे, पुण्यामध्ये कुठल्या ठिकाणी, सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार आहे। फक्त एकच काम करायचं, व्हिडिओला अजिबात सोडायचं नाही, व्हिडिओ संपूर्ण बघायचं, माहिती घ्यायची। चला मग माझ्या बरोबर तुम्ही येऊ शकतात आणि हे बघू शकतात, नवीनच फोरे एकदमच कमी बजेट मध्ये तुमच्यासाठी मी रेसिडेन्शियल म्हणजे घरगुती प्लॉट आणलेले आहे। आता घरगुती कशाला बोललो, कारण की आपल्याला इथं घर बनवायचंय, फॅक्टरी थोडी बनवायची, म्हणून ह्याला घरगुती शब्द यूज केलेला आहे, बरोबर ना मंडळी? आज पुण्यामध्ये लोकांना 10 लाख मध्ये, 20 लाख मध्ये, 30 लाख मध्ये घर पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे, पण ती पुण्यामध्ये तुम्ही 50 पण दिलं ना, तर ती प्रॉपर्टी तुम्हाला झोपडपट्टी एरिया मध्ये भेटणार आहे। मी एवढंच बोलणार आहे तुम्हाला, जे मी बोलतो ते सत्य खरं आहे। तुम्हाला चौकशी करायची असली तर तुम्ही जाऊन, भरपूर एजंट लोक आहे, इथं आहे, तिथं आहे, त्याला तुम्ही विचारू शकता। पण आज जी प्रॉपर्टी मी तुम्हाला रिप्रेझेंट म्हणजे दाखवणार आहे, ही प्रॉपर्टी आहे, हे प्लॉट आहे, हे तुम्हाला जे आहे सुलभ हप्त्यामध्ये सुद्धा भेटणार आहे। पण मी तुम्हाला एक बोलतो, मी सुलभ हप्त्या घ्यायची जरूरत नाहीये, सुलभ हप्त्या घेतले ना तर रेट काही कम होणार नाही। बघा 4,80,000 रेट ठेवलेले आहे, आणि हे जे आहे हे सणसवाडी मध्ये आहे, सणसवाडीच्या एरिया मध्ये आहे, आणि हे प्लॉट जे आहे तुम्ही लांबलचक तुम्ही बघू शकता। एवढं आता तुम्ही लवकर आले, तुम्ही लवकर आले तर तुम्हाला गेटच्या समोरचे प्लॉट भेटणार आहे। बघा किती लोक बघायला आलेले आहे, तुम्ही बघू शकता, आणि अगदी वस्ती मध्ये आहे। बघा आजूबाजूला घर बनलेले आहे, अहो गाव नाही आहे, आजचे गाव उद्याचे शहर 100% होणार आहे। आपल्याला एकच काम करायला लागणार आहे, विश्वास आणि भरोसा तुम्हाला ठेवायला लागणार आहे, कारण की मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला सगळी काय हकीकत सांगतो या प्लॉट बद्दल। हे प्लॉट जे आहे भविष्याचे प्लॉट म्हणू शकतात, पण भविष्य सोडून टाका, आज पुण्यामध्ये लोकांना राहायला जागा नाहीये, लोक झोपडपट्टी मध्ये घेतात आणि परत त्याला विकून टाकतात, त्याला नीट नेटके करतात, तिकडं खर्च करत बसतात। पण त्या खर्च करण्यापेक्षा तुम्ही इकडं डायरेक्टली घर बांधा। बघा 10 लाखाचा प्रश्न आहे, 20 लाखाचा प्रश्न आहे, अहो घर आणि लग्न आयुष्यामध्ये माणसाच्या एकदाच येतो, वारंवार येत नाही। पण मंडळी आज आपली परिस्थिती अशी आहे की आपण ट्रस्ट करत नाही, भरोसा करत नाही, कारण की भरपूर तुम्हाला लोकांनी फसवलं असेल जागेच्या डील मध्ये। पण पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वरती तुम्ही कवा पण एनी टाइम आले तर तुम्हाला इकडं 7/12 माहिती, खरेदी खर्ची माहिती, सगळी काय डिटेल तंतोतंतची माहिती आमच्या ऑफिस वरती भेटती। ऑफिसचा पत्ता आहे, लिहून घ्या, नाहीतर हा व्हिडिओ रेकॉर्ड करा, ओके? तर पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज येरोडा नागपूर चाळ एक्सिस बँकेच्या ATM शेजारी, पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज ऑफिसचं नाव आहे, येरोडा नागपूर चाळ एक्सिस बँकेच्या शेजारी आहे, नागपूर चाळ एरिया येरोडा, ओके, त्या ठिकाणी आहे। मी वारंवार ऍड्रेस पण दिलेला आहे, पण मंडळी ही प्रॉपर्टी जी आहे राहणार नाही, हे जे
प्रोजेक्ट आहे, हे जे प्रकल्प आहे ते पण राहणार नाही। बघा, मी एकच बोलणार आहे, अजून एक गोष्ट बोलणार आहे की चांगलं जो काम, चांगली जी जागा येते त्याला अडथळे परेशानी भरपूर येतात। कदाचित तुम्ही येणार मग बघणार की इकडे काहीच नाहीये, कसं काय माणसांनी राहावं, तर ते सोडून टाका, ते जुनं झालं। आज पुण्यामध्ये जागा भेटणं खूप अवघड झालेलं आहे, हे डोक्यामध्ये बसवा। पण आज पुण्यामध्ये जे आहे जागेचे रेट, घराचे रेट डबल ट्रिपल होऊ राहिलेले आहे, पण इथली जी जागा आहे तुम्हाला फक्त 480,000 मध्ये भेटू राहिलेली आहे। त्वरा करा, कारण की इथं जे आहे ना, इथं प्लॉट आहे 1,000 स्क्वेअर फीटचे प्लॉट जे आहे टोटल 480,000 मध्ये भेटणार आहे। बघायला गेलं तर तुम्ही जे प्लॉट घेणार त्याची फक्त किंमत आम्ही काय आकारलेली आहे, 450,000, पण पेपर वर्क 30,000 रुपये पेपर वर्कला जे पेपर बांधणार आहे, जे 7-12 येणार आहे, जे खरेदी येणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला 30,000 रुपये वरती द्यायला लागणार, कारण गव्हर्नमेंटचं काम आहे, महानगरपालिकेचं काम आहे। त्या जे पेपरसाठी तुम्हाला पॉवर ऑफ अटर्नी भेटत नाही इथं, हे लक्षामध्ये घ्या। तुम्हाला जे भेटतो डायरेक्टली खरेदी खत आणि डायरेक्टली सामूहिक 7-12 11 लोकांमध्ये सामूहिक 7-12 भेटणार आहे, हे लक्षामध्ये ठेवा, डोक्यामध्ये बसवून घ्या। कारण की बघा, जो माणूस खरं आणि सत्य बोलणारा असतो तो कवा पण तुम्हाला फिका 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 दिसतो। पण मी तुम्हाला बघा, तुमचे भविष्याचे काय, तुम्हाला आत्ताच तुमचं इंडिपेंडेंट घर बनवायचं असेल तर तुम्ही फक्त ही जागा खरेदी करा आणि आमच्या ऑफिस वरती या आणि म्हणा की 10 लाखाचा आम्हाला एक रो हाऊस बनवायचंय। 10 काय, तुम्ही 5 लाखाचा सुद्धा रो हाऊस बनवू शकतात, 1 RK येणार आहे। कारण की पाठीमागचा तुम्ही व्हिडिओ बघितला नाही बघितला, आम्ही डायरेक्टली जागे सकट फक्त 9 लाख मध्ये दिलं होतं, ते शाहिद भाऊनी पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये बोललो, 9 लाखामध्ये तुम्हाला 1 RK रो हाऊस दिलं होतं, स्कीम सुद्धा आणली होती। कवा इथे स्कीम आणायला बसलं तर ही जागा राहणार नाही, पण आम्हाला असं वाटतं की साध्या सामान्य माणसांनी हे प्लॉट खरेदी करावे, हे प्लॉट तुमच्यासाठी आहे। बघा इथं जे आहे जो हक्क आहे, पहिला मी हेच बोलणार आहे, एक मराठी माणसाचा हक्क आहे मंडळी, आणि मी हा जो व्हिडिओ बनवतो हे मराठी लँग्वेज मध्ये बनवतो। मला खूप रिक्वेस्ट येते की कासिम भाई आप हिंदी में बनाओ, मला हिंदी चांगली येते पण मी हिंदी मध्ये बनवत नाही, कारण की मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्राच्या लोकांचं पहिला अधिकार आहे आणि त्यांनी पहिली ही जागा खरेदी करायला पाहिजे राव, बरोबर ना? आणि भर काही झालं तर आपण इथलेच रहिवासी आहे आणि आपल्याला आज पुण्यामध्ये दम घुटू राहिलेले, एवढं जाम झालेलं आहे, इकडं आलं एकदम सुटसुटीत वाटतं, एकदम ऑक्सिजन भेटल्यासारखं वाटतं। पण हे ऑक्सिजन तुम्हाला पाहिजे असेल तर खाली डिस्कशन बॉक्समध्ये शाहिद भाऊचा नंबर दिलेला आहे, तुम्ही डायरेक्टली त्यांना संपर्क करू शकता, त्यांना कॉल करू शकता, कॉल नका मेसेज करा, व्हॉट्सअपला मेसेज करा आणि त्यांना बोला की सनसवाडीमधले 4 इंचीचे प्लॉट आम्हाला बघायचे, अपॉइंटमेंट घ्या, ओके? आणि मंडळी बघा, 500 रुपये त्या व्हिजिटला लागतात, 500 रुपये लागतात, पण तुमची फॅमिली असली तर तुम्ही 1,000 रुपये द्या। तुमच्या दारापर्यंत गाडी येणार आहे, दारापर्यंत गाडी येणार आहे, गाडीमध्ये बसा आणि या मस्तपैकी हे प्लॉट तुम्ही बघून डायरेक्टली बुकिंग करा। मंडळी आज पुण्यामध्ये जी परिस्थिती चालू आहे त्याची जी बुकिंग चालू आहे, तुम्ही ही बुकिंग करू शकतात, परिस्थितीला मात करून इकडं बुकिंग करून घ्या, ओके? चला भेटू आपण पुन्हा, जय महाराष्ट्र, जय जय पुणे। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि फॅमिलीला शेअर करायला विसरायचं नाही, प्लीज शेअर करा, तुमचं भलं झालं तर त्यांचं पण भलं होणार आहे 100%। भेटू आपण पुन्हा, परत मी एकदा सांगतो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू, जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे।